भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील नगर जिल्ह्यातील 8 उमेदवारांचे पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म शिर्डी येथे वितरित करण्यात आले. भाजपचे प्रदेश संघटन मंत्री किशोर काळकर यांनी शिर्डीमध्ये येऊन उमेदवारांना फॉर्म सुपूर्द केले. मात्र यावेळी 8 पैकी केवळ 3 उमेदवार उपस्थित राहिले. कोपरगावचे आमदार स्नेहलता कोल्हे, अकोल्याचे आमदार वैभव पिचड आणि श्रीगोंद्याचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी शिर्डीमध्ये आपला एबी फॉर्म स्वीकारला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, साई संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शिर्डी भाजपचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजप नेते पराग संधान, सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, नगरसेवक रवींद्र गोंदकर, किरण बोराडे, अशोक पवार, गणेश जाधव, रवी सोनवणे, रवी कोते, भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर आदींसह भाजप सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोल्हे समर्थक उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी S9 चॅनलशी बोलताना जिल्ह्यातील भाजप 8 तर सेना 4 जागा लढवित असून सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा मानस व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभेच्या जागा आहेत. 12 पैकी भारतीय जनता पार्टी 8 विधानसभा लढवते आहे आणि मित्रपक्ष शिवसेनेला 4 जागा असं नगर जिल्ह्यातील जागा वाटप झालेलं आहे. आज साईबाबाच्या पावनभूमीमध्ये शिर्डीमध्ये नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वितरण आज या ठिकाणी केलंय. यासाठी आमदार स्नेहलताताई कोल्हे, आमदार वैभव पिचड, माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांना एबी फॉर्मचं वितरण आत्ताच केलंय आणि अन्य उमेदवारही आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी येऊन आपले एबी फॉर्म घेऊन जातील. नगर जिल्ह्यामध्ये गेल्या 4-5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सरकारने जे काम केलेलं आहे ते गेल्या 60-70 वर्षांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये एवढा विकासासाठी निधी आलेला नव्हता, एवढे विकास कामं झालेली नव्हती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं झाली असल्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने जे 12-0 टार्गेट ठेवलेलं आहे ते पूर्ण होईल असा विश्वास मला या निमित्ताने वाटतो. तर कोपरगावचे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी S9 चॅनलशी संवाद साधताना पक्षानं पुन्हा एकदा संधी दिल्यानं मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे आणि वरिष्ठांचे त्यांनी आभार मानले. पुन्हा एकदा कोपरगावच्या विकासासाठी दिलेल्या संधीचं सोनं करण्याचं आश्वासन स्नेहलता कोल्हे यांनी दिलं. आज भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री किशोरजी काळकर साहेब यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातले जे भाजपचे उमेदवार आहेत यांना सगळ्यांना एबी फॉर्म देण्यात आले. प्रामुख्याने भाजप, शिवसेना, RPI, RASP, शिवसंग्राम, भरत क्रांती पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मला पक्षाने पुन्हा संधी दिली याबद्दल प्रामुख्याने प्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार चंद्रकांतदादा पाटील साहेब व महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा तालुक्याचा, कोपरगाव तालुक्याचा विकास करण्याची व प्रलंबित प्रश्न सोडवण्याची जी मला संधी पक्षाने दिली त्याबद्दल पूर्ण मतदारसंघाच्या वतीने मी भारतीय जनता पार्टीच्या सर्वच प्रमुख नेत्यांचे, त्याचबरोबर सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. तर माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी पक्षानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत मागील वेळी संधी हुकली मात्र यंदा विजय निश्चित असल्याचं म्हटलंय. भारतीय जनता पार्टीने आज एबी फॉर्म दिलेला आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची संधी दिली. मागे संधी दिली होती पण आमच्या काही अडचणीमुळे आम्ही ती संधी पूर्ण करू शकलो नाही. यावेळेस खूप तयारी केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं काय, भारतीय जनता पार्टीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी 30 वर्ष राजकारणात आहे पण 30 वर्षात जेवढं मिळालं त्यापेक्षा 5 वर्षामध्ये खूप मिळालेलं आहे. रस्ते, लाईट, पाणी आणि मानसन्मान हे खूप मोठं आहे. भारतीय जनता पार्टी सामान्याची पार्टी, कार्यकर्त्याची पार्टी आहे. इथे सर्वांना समान न्याय मिळतो आहे आणि तशा प्रकारचा मिळालेला आहे. आज पार्टीने सन्मान केला. आता आमची जबाबदारी आहे पार्टीला एक चांगला आमदार द्यायचा आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त मताने निवडून येण्याचं काम करू. नगर जिल्ह्यामध्ये 12 आहे, त्यापैकी 8 सीट भारतीय जनता पार्टीचे आणि 4 शिवसेनेचे. 12 पैकी 12 निवडून कसे आणायचे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे.
एकूणच काय तर साईबाबांच्या नगरीमधून उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले असून सुरुवात भक्तिभावानं साईंच्या आशीर्वादानं झाली आहे. मात्र जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या भाजप सेनेच्या शिलेदारांना मोठ्या प्रमाणावर कष्ट मतदान होईपर्यंत घ्यावे लागणार आहेत. कॅमेरा पर्सन संदीप हिवाळे, एसएन मीडिया, शिर्डी.